परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी। भिवंडी तालुका कार्यवाली ग्राम पंचायत मधील गावदेवी येथील परिसर स्वच्छ ठेवण्याची मागणी। अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोध समिति महिला कोंकण विभाग अध्यक्षा सुचित्रा मनोज पाटील यांनी केली। ग्राम पंचायत कर्मचारी साफसफाईसाठी येऊन सुद्धा ही काम करत नसल्याचे आरोप ही केला आहे। चला पाहूया काय म्हणतात। नमस्कार, मी सुचित्रा मनोज पाटील, मी कोकण विभाग अध्यक्ष आहे। माझी एकच समस्या आहे, आमच्या ग्राम पंचायतमध्ये गावदेव मंदिरात परिसरजवळ म्हणजे अतिशय म्हणजे एवढा डम्पिंग करून ठेवलेला आहे। आम्ही 2-3 वेळा आम्ही सांगितलंसुद्धा पण काही लक्ष देत नाही आणि बरीच मुलं आणि जे आहेत परिसर जे राहणारे सहवासी ते खूप आजारी पडतात। नाही साफसफाई नाही ना कधी काही करत नाही। ते ग्रामपंचायतचे कोणतेही कर्मचारी वगैरे येत नाही का? येतात, आम्ही सांगतो पण ते लक्ष देत नाही। आणि असं पण आम्ही बोललो ना तरी काही लक्ष देतात। आता कितीतरी आमच्या दारातून माहिती जातात पण म्हणजे आम्ही बोलतो पण का आमचं म्हणजे इथे माझी स्वतः सासू झाडू मारते, आम्ही बोलतो तरी ते लक्ष देत। ते ग्रामपंचायतचे जे कर्मचारी येतात किती दिवसाला एकदा ते सफाई करतात इकडं? किती दिवसातून नाही असं सांगायला लागेल तर महिन्यातून 2-3 महिन्यातून येतात ना, साफ करून गटार साफ करून पण ती घाण तिथल्या तिथंच ठेवतात। येऊन बोलला तरी सांग ती उचलणार नाही काय नाही, ते जे आहेत कुत्रे सगळे हे वाकून परत डबल घाण करतात। ते आम्ही किती वेळा साफ करणार, किती वेळा आम्ही कंप्लेंट करायची हे केली पण कोणी लक्ष देत नाही आमच्याकडे। त्याच्यावर ना ग्रामपंचायतचे जे पदाधिकारी वगैरे आहेत तर ते त्यांचं काय म्हणणं होतं, तुम्ही त्यांच्या संपर्क साधला तरी? रिक्वेस्ट करतो का जे ओपन गटार आहे ती म्हणजे पॅक करून स्वच्छता ठेवण्याचं आम्हाला आम्ही खूप रिक्वेस्ट करतो, लवकरात लवकर साफ करण्याचं हे करतो सरपंचांना।